एकनाथ खडसेने तुमच्या परत एक गंभीर आरोप केला आहे तुम्ही टीका केल्यानंतर. त्यांचं म्हणणं आहे की शिक्षकाचा मुलगा एवढा मोठा दिस झाला आणि त्यांचं असं देखील म्हणणं आहे की दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकां सोबत तुम्ही जेवण केलेलं आहे खरं म्हणजे आता मला कीव येते खूप. आता त्याच्याबद्दल मी काय बोलावं विचाराबद्दल, ते इतके अडचणीत आहेत म्हणजे शारीरिकदृष्ट्या अडचणीत आहे. आणि आता ते आपल्याला कल्पना असेल 84 एकर जमीन घेऊन त्यांनी त्यातून तो सगळा मुरुम काढला, तो विकला कोट्यवधी रुपयाचा आणि रॉयल्टी 1 रुपयासुद्धा भरली नाही. म्हणजे जवळपास 1,12,15,000 ब्रास माल त्यांनी काढला. आज 1 ब्रास माल शेतकऱ्यांनी काढला, एखाद्या साधारण माणसाने काढला आपल्या घरासाठी गोठ्यासाठी, तर त्याला 1,25,000 रुपये दंड त्या ठिकाणी होतो. या बाजारांनी 1,15,000 ब्रास माल त्या ठिकाणी आज जीपीएची मोकळी झालेली आहे. मी सांगत नाही म्हणणं नाही, त्याच्यावर एसआयटी नेमली गेलेली आहे. 3 कलेक्टर 2 कलेक्टर त्याच्यावर होते. तिथले कमिशनर आपले आहेत गमेसाहेब, ते त्याचे मुख्य होते आणि त्यातून त्यांना एवढा दंड आलेला आहे. भोसरी MIDC प्रकरणामध्ये त्यांनी जमिनीच्या बाबतीमध्ये त्यांना आता पुन्हा 27 कोटी रुपयाचा दंड झालेला आहे. कारण त्यांनी 27 कोटी 70 लाखाची जमीन फक्त 3 कोटी 3.25 कोटीमध्ये खरेदी केली आणि ती मंत्री असताना त्याचा गैरवापर करून केली. त्याच्यामध्ये रजिस्ट्रारला 3 महिने जेलमध्ये जावं लागलं, त्याच्या जावायला 2.5 वर्ष जेलमध्ये जावं लागलं आणि तो दंड त्याच्यावर आलेला आहे. आता त्यांच्या सगळ्या प्रॉपर्ट्या सीज होत आहेत, सगळ्या प्रॉपर्ट्या. आता त्यांच्याकडे काय शिल्लक राहील मला माहीत नाही. घरादारापासून गाड्यापासून शेतीपासून प्लॉटपासून सगळ्या प्रॉपर्ट्यांच्या सीज होत आहेत आणि म्हणून ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यांची मानसिक स्थिती आता मला वाटतं दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे आणि त्यामुळे मग वाटेल तसं बोलायचं, वाटेल तसं करायचं. आता तुम्ही नाशिकला, मी पालकमंत्री होतो 5 वर्ष, आपल्याला कल्पना आहे तो विवाह होता. इथले जे मोठे मौलाना आहेत शेरे कदीप त्यांच्या मुलीचं का नातीचं लग्न त्या ठिकाणी होतं. कुंभमेळा झालेला होता. कुंभमेळामध्ये मुस्लिम समाजाने खूप चांगली मदत, खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलेलं होतं आणि म्हणून आमच्या सगळ्या टीमचं, इथल्या पदाधिकाऱ्यांचं, आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण यांच्याकडे लग्नाला गेलं पाहिजे. त्यांचा आग्रह खूप होता आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे लग्नाला गेलेलो होतो. आता समोरून कोण आलं काय आलं तर आम्हाला याची कल्पना नाही समोरच्या पक्षाकडून. आणि त्यामुळे त्यांनी ह्या लग्नात ते कसे गेले, त्या लग्नात कसे गेले, त्यांनी ते गट लावलेलं आहे. पण तो बिचाऱ्यांची मनस्थिती मी समजू शकतो. अतिशय केवलवाणी त्यांची परिस्थिती आहे. त्यांना झोपता जगता उठता बसता फक्त गिरीश माजरा दिसतो. माझं कसं वाटोळ झालं, मी कसा चोरीत पकडला गेलो आणि हे कसे काय, याचं काही होत नाही. आणि म्हणून ते असे बिनाबुडाचे आरोप माझ्यावर त्या ठिकाणी करतायत. मला वाटतं त्यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला आहे, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, सगळे रिकामे उद्योग सोडून एवढंच मी त्यांना सांगेन. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.